स्वयंप्रभू अवस्थेत जाऊनही मोदी एकाकी. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनाला कमजोर, त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. विरोधक 24 वर्षांपासून टीका करतायत, शिवीगाळ करणार विरोधकांची मानसिकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा. कोकण पदवीधर करता काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, काँग्रेसकडून रमेश केर यांचं नाव जवळपास निश्चित. लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार, सुमार कामगिरी असणाऱ्या पक्ष विस्तारकांना घरचा रस्ता दाखवला जाणार. ससूनच्या रक्त चाचणीत विभागातील कर्मचारी पळाला, पोलीस ताब्यात घेतील या भीतीनं कर्मचाऱ्याचा पोबारा. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी, चौकशी करून शासनापुढे अहवाल सादर करू. एसआयटीच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळेंची प्रतिक्रिया. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतात का? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी. ससून प्रकरणी सखोल चौकशी होण्याची गरज, ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी. पुणे ब्लड सॅम्पल फेरफार मध्ये आमदाराचा हात, विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये आमदाराची मध्यस्थी. पुणे पोलिसांकडून त्या आमदाराचा शोध सुरू. पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाची पोलिसांकडून चौकशी, सुरेंद्रवरती ड्रायव्हरला धमकवल्याचा आरोप. 10वीच्या निकालातून एक धक्कादायक माहिती समोर, 10वीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी वाटतंय कठीण, इंग्रजीच्या तुलनेत मराठीत नापास होणाऱ्यांचं प्रमाण अधिक. नाशिकमधील धोकादायक वाडे, जुन्या इमारतींना नोटिसा, शहरातील 275 घरमालक आणि भाडेकरूंना नोटिसा. पुणे हिट अँड रन प्रकरण, या प्रकरणी ड्रायव्हरला नेलेली कार पोलिसांकडून जप्त, गाडी जबरदस्ती बसवल्याचा ड्रायव्हरचा आरोप. भुजबळांना आवरलं पाहिजे, भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात, भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळांवर निशाणा. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मधील जॅमर बसवण्याची मागणी. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, पावसाळ्यापूर्वीच बोगदा शिरलं समुद्राचं पाणी, एक्सपान्शन जॉईंटमध्ये पाणी झिरपत असल्याचं स्पष्ट. दापोली एसटी डेपो डिझेलचा तुटवडा, इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या फेऱ्या थांबवल्या. पुण्यात गुरुवारी पाणी नाही, पुण्याच्या दक्षिण भागात पाणीपुरवठा राहणार बंद, वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव निर्णय. चेंबूर मानखुर्दमध्ये उद्या पाणी नाही, पाईपलाईनच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद, नागरिकांना पाणी सपून वापरण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसानं मावळमधील जनजीवन विस्कळीत, देहू रोड किवळे सर्व्हिस रोडवर नाल्याचं पाणी. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसाचा तडाखा, पावसामुळे शेतीचा तुणात नुकसान, घरावरील शाळेवरील पत्रे देखील उडाले. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.